लोकशक्ती न्यूज विश्वासाच धावत्या ट्रेनमध्ये एका महिला प्रवासीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे ट्रेन नंबर वन टू सिक्स टू सेवन के के एक्सप्रेसमध्ये एका गरोदर महिला प्रवासीला अचानकपणे प्रसववेदना सुरू झाल्या पण धावत्या ट्रेनमध्ये काय करणार असा प्रश्न त्या महिलेच्या पतीला पडला ही बाब ज्यावेळी टी टी ई मीना यांना कळाली तेव्हा त्यांनी ते प्रसंगावधान राखून इतर महिला प्रवाशांच्या मदतीनं ताबडतोब महिलेची सुखरूप प्रसुती केली महिलेने एका गोंडस मुलीला धावत्या ट्रेनमध्ये जन्म दिला बाळ आणि आई हे दोघेही सुखरूप आहेत रेल्वे प्रशासनाने दोघांना सोलापूर येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले आहे तीन ऑक्टोबर रोजी के के एक्सप्रेस बंगलोरहून दिल्लीकडे निघाली होती सर्व प्रवासी सुखरूप प्रवास करत होते असेच एक दाम्पत्य सोलापूरकडे के के एक्सप्रेसने निघाले होते महिला प्रवासी ही गरोदर होती सोलापूर रेल्वे स्थानक जवळ आल्यानंतर त्या गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या वेदना पाहून महिलेचा पती चिंतेत पडला धावत्या ट्रेनमध्ये कशी मदत मिळेल याची चिंता लागली संबंधित महिलेच्या पतीने ड्युटीवर असलेल्या टी टी बनुसिंह मीना यांना संपर्क साधला बनुसिंह मीना ताबडतोब संबंधित गरोदर महिलेजवळ गेले गरोदर महिला प्रवाशीला अत्यंत असह्य अशा प्रसूती वेदना सुरू होत्या त्यांनी संबंधित महिलेला धीर दिला लवकरच सोलापूर रेल्वे स्थानक येईल असे आश्वासन दिले आणि इतर महिला प्रवाशांची मदत मागितली मदतीला आलेल्या महिला प्रवाशांनी साड्या चादरी हातात घेत आडोशा धरला आणि काही वेळातच महिला प्रवाशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला याबाबत टी टी बनोसिंह मीना यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली सोलापूर डिव्हिजनमधील वाणिज्य अधिकाऱ्यांनी ताबडतोब के के एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावर येण्याअगोदरच डॉक्टरांची फौज तैनात केली के के एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावर येताच बाळंतीन महिलेला आणि बाळाला सुखरूप रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं